भोपाळच्या भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावण्याला अवघा एक दिवस शिल्लक असतानाच साध्वींनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला लागले. बघा त्यावर एक खास रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावणार आहेत, त्यामुळे अखेरच्या काही तासांमध्ये प्रचाराची सर्वच राजकीय पक्षांची लगबग पाहायला मिळते. यंदाच्या निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांची एक मोठी मालिका पाहायला मिळाली. यात अखेरच्या काही तासांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. तसं साध्वी प्रज्ञा यांचं हे या निवडणुकीतलं पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही, पण आता त्यांनी कमल हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याला स्वतः वादग्रस्त वक्तव्य करत उत्तर दिलंय. कमल हसन यांनी स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि तो नथुराम गोडसे होता असं म्हटलं होतं. आता त्यावर साध्वी काय म्हणालात ते तुम्ही पहा. नथुराम गोडसे देशभक्त थे, हैं और रहेंगे. ऐसा बोलने उनको आतंकवादी कहने वाले लोग स्वयं के गिरेवान में झांक के देखें. अब की चुनाव में ऐसे लोगों को जवाब दे दिया जाएगा. नथुराम गोडसे का साध्वी यांचं हे वक्तव्य आल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. विविध राजकीय पक्षांनी साध्वी यांच्या या वक्तव्यामुळं भाजपवर तोंडसुख घेतलं. केजरीवाल यांनी तर साध्वी यांचा भाजपनं राजीनामाच घ्यावा अशी मागणी केली आहे. और बीजेपी को पूरे देश से माफी मांगनी चाहिए और प्रज्ञा ठाकुर को पार्टी से निकालना चाहिए, नहीं तो इसका मतलब साफ जाहिर है कि बीजेपी ने महात्मा गांधी का मर्डर करवाया था. काँग्रेसनेही लगेचच पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली आहे. गोडसेच्या वारसांमुळे देश धोक्यात आला असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. तो प्रज्ञा ठाकूर को आज ही दंडित करिए और पूरे देश से बापू के हत्यारे नथुराम गोडसे का महिमा मंडन करने और उसे सच्चा देशभक्त कहने का दुस्साहस करने की माफी मांगिए. साध्वींच्या या वक्तव्यानंतर भाजप मात्र अडचणीत आल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवलंय. साध्वी यांचं हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असून त्यासाठी साध्वी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागायला हवी असं भाजपनं म्हटलंय. साध्वी प्रज्ञा की इस बयान से पूरी तरह हम असहमत हैं और इस बयान की हम निंदा करते हैं. पार्टी उनसे पूछेगी ऐसे बयान इन्होंने क्यों दिया है और इस बयान के लिए सार्वजनिक रूप से माफी मांगनी चाहिए साध्वी प्रज्ञा जी को. लोकसभा निवडणुकीच्या 2 महिन्यांच्या या रणधुमाळीमध्ये नेत्यांनी एकमेकांवर चांगली चिकलफेक केल्याचं पाहायला मिळालं. आदर्श आचारसंहितेनुसार प्रचाराची पातळीही राखली जाणं निवडणुकांमध्ये अपेक्षित असतं, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. उलट अशा प्रकारच्या विधानांमुळे चर्चेत राहणं हाच प्रचार असल्याचं राजकीय पक्षांकडून समजलं जातं. आता प्रचाराच्या तोफा काही तासांमध्ये थंडावणार आहेत, पण देशाच्या राजकारणात सुरू झालेला हा चिखलफेकीचा प्रकार त्यानंतर बंद होईल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनीच अशा वाचाळ नेत्यांना आवरणं हाच त्यावरचा उपाय म्हणता येईल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.